नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे मसूर पुलाव जेवणासाठी काहीतरी झटपट आणि चमचमीत असं बनवायचं असेल तर ही नक्की रेसिपी तुम्ही करून बघा मसूर पुलाव करण्यासाठी इथं मी भिजवलेली मसूर घेतलेली आहे अर्धी वाटी मसूर मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली तुम्हाला जर गडबड असेल तर गरम पाण्यामध्ये मसूर तुम्ही भिजत घालू शकता एक तासाच्या आतच ती छान भिजते मसूर पुलाव करण्यासाठी एक वाटी मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तांदूळ आपण आता स्वच्छ धुवून घेऊ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटं तांदूळ भिजत ठेऊ हा मसूर पुलाव मी कुकरमध्ये करणार आहे तर कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरू शकता खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरं तीन ते चार लवंग आणि दोन ते तीन चक्रीफुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत खडे मसाले थोडे परतून घेऊ परतून झाल्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ तर छान कांदा मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे एक चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट घालू दोन हिरव्या मिरच्या मी अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या आहेत त्या घालू आणि आलं लसूण पेस्ट कांद्याबरोबर थोडी परतून घेऊ तर छान आलं पेस्ट पेस्टसुद्धा मी परतून घेतलेली आहे यामध्ये आता एक टोमॅटो घालू उभा चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ तर मस्त टोमॅटोसुद्धा परतून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा हळद घालू अर्धा चमचा लाल तिखट घालू एक चमचा गरम मसाला घालू आणि एक चमचा धणा पावडर घालू हे मसाले आपण आता थोडे तेलामध्ये परतून घेऊ मसाले छान मी परतून घेतलेले आहेत यामध्ये भिजवलेली मसूर घालू आणि मसूर एक मिनटासाठी मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहे तर छान मसूर मी परतून घेतलेले आहे यामध्ये आता भिजत ठेवलेले तांदूळ घालू तर तांदळामधलं मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि तांदूळसुद्धा छान एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत हलक्या हाताने तांदूळ आपण छान परतून घेऊ मस्त तांदूळ मसाल्याबरोबर मी परतून घेतलेला आहे यामध्ये आता गरम पाणी घालू एक वाटी तांदूळ घेतलेले त्यामुळे मी दोन वाटी पाणी घालणार आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे भात छान मोकळा सुटसुटीत असा होतो तुम्हाला जर भात थोडा मऊ हवा असेल तर अर्धी वाटी पाणी अजून घालू शकता तुम्ही यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ भाताला आता मस्त उकळी आलेली आहे मीडियम गॅस करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फक्त दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे मस्त मसूर पुलाव आपला तयार झालेला आहे चमच्याने आता छान मिक्स करून घेऊ अगदी झटपट असा हा तयार होतो मस्त मोकळा आणि सुटसुटीत असा हा मसूर पुलाव आपला तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि भातामध्ये मिक्स करून घेऊ हा मसूर पुलाव तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तसासुद्धा खायला खूप छान लागतो संध्याकाळच्या जेवणाला किंवा काहीतरी झटपट असं जेवणासाठी बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने मसूर पुलाव बनवू शकता खूपच छान चवीला लागतो रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद